फलंदाजी करत असताना आणि मागील सामना देखील ज्यानं तब्बल चार षटकात 1900 धावा उभारल्या होत्या, म्हणजे दोन्ही सामने फलंदाजी करताना करवले संघानं जिंकले होते, तर एकीकडे तुर्भे संघ त्यानं देखील दोन सामने प्रथम फलंदाजी करताना जिंकलेत, तर आता मात्र कोण जिंकणार? दोन्ही संघानं अग्निपरीक्षा असेल साई, कारण दोन्ही संघ या ठिकाणी दोन दोन फेऱ्या मध्ये अप्रतिम खेळ या ठिकाणी दाखवलाय, मात्र या ठिकाणी अंतिम लढत कोण जिंकेल यांच्याकडे नजरा लागल्यात माझ्या लाडक्या किरणसिकांचा. बालासाहेब ठाकरे यांना वन्स अगेन विनम्र अभिवादन करून आलेल्या तमाम क्रीडासिकांचं पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी विकास होस पैठाली आणि शिवांश 11 पुरस्कार 2018 अदेदीप्यमान 16 जबरदस्त मॅनेजमेंट पीटीसी लाईव्ह कव्हर केली जाते. भव्य दिव्य असं मैदान, प्रेक्षकांची वर्दळ जबरदस्त या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाज मार्केंडोर राणा हॉस्पिटल इन करून साजिद मेडवी, तर फलंदाज या ठिकाणी राजेश राजेसाठी हा चेंडू फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, मात्र या ठिकाणी चेंडू या ठिकाणी प्रयत्न जर चांगला झाला होता नक्की घडलं काय, तर नक्कीच या ठिकाणी दोन धावा लाभतील. दोन धावांच्या मदतीने स्त्री गणेशा ओपन होते. तुर्भे संघाची ही लढत अप्रतिम असेल, कारण पहिल्या चेंडूवर राजेशने दाखवलेली एक जबरदस्त हवाई सफर खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून गोलंदाज तयार साजिद, या ठिकाणी फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अविनाश आणि चेंडूची या ठिकाणी शर्यत लागते, मात्र अंतिम क्षणी अविनाश चेंडूवरती मात देतोय. दोन धाव लागतील, दोन धावांच्या मदतीनं धाव फलकावती धावसंख्या येतील ते, मात्र दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकारी धावसंख्या 4 धावा त्या ठिकाणी येतात. अप्रतिम खेळ, अप्रतिम मॅनेजमेंट, जबरदस्त सुरुवात, मात्र या ठिकाणी करवले संघ नक्कीच अतिशय चांगला खेळ दाखवतात. मात्र हा जो ग्राउंड फेज वन जो कोणताही ग्राउंड असतो तुर्भे संघाला नक्कीच नशीबवान म्हटलं जातं, मात्र या ठिकाणी नशीब नक्की कोणाच्या बाजूने असेल हा देखील मोठा प्रश्न असेल. गोलंदाज तयार, स्टेप अप झाला होते, फटका चांगला आहे, पुस्तकी फटका, क्रिकेटचा मादक सौंदर्य, मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू बघता बघता सी मारे कबार दणदणीत चौकार. जबरदस्त अप्रतिम खेळ, दोन्ही फलंदाजी माध्यमातून एका हाती किल्ला लढवण्याची क्षमता दाखवतोय. छोटा तीर लेकिन घावकरी गंभीर अशी भूमिका त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय. गोलंदाज नक्कीच साजिदला या ठिकाणी चपराक दिली जातोय. चौकारांच्या मदतीनं धावसंख्या 8-3 चेंडूचा खेळ संपला जातो. पहिला बिग हिट केला होता, क्षेत्ररक्षण A1 दर्जाचं झालं होतं, मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळी चेंडू चांगला आहे, फसवा चेंडू फेकला होता. व्हेरिएशन कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवतात साजिद मरवी. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफल करती धावसंख्या येतात ते मात्र 0 गडीबात, 8 धावा धावफल करती येतात. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा वन्स अगेन राणा इन करून फलंदाज राजेशसाठी. राजेश टू साजिद, यावेळी फटका चांगला आहे, त्या क्षेत्ररक्षक देखील उभा आहे. अविनाश कोणती चुकी करत नाही. एका धावांच्या मदतीने धाव फलकावती धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावती धावसंख्या येथील ते मात्र एकेरी अंकामध्ये 9 धावा 0 गडीबात तुर्भे संघाच्या बाजून. क्रिकेट क्षेत्रातील पुराणा चावाला पण टिंकेल त्याला म्हटलो आमच्या परम मित्रात एकनाथ, अतिशय दणका अनुभव त्यांच्या बाजूने आपण नक्कीच होतो. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे, मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगला होता, दुसरीचा प्रयत्न देखील होता, मात्र धाडस होत नाही. फक्त सिंगल, सिंगलच्या मदतीनं डिजिट मात्र 2 अंकामध्ये आपण पाहू शकाल. 10 धाव धाव फलकावती, 1 षटक संपल्यानंतर
एका षटकाच्या समाप्तीनंतर दाखवलं करतो धावसंख्या होत्या तेव्हा दहाची सरासरी जर आपण विचार केला असाय तर 40 आकडा जाऊ शकेल. स्तंभाला जर आपण बघितलं पूर्णपणे उंचावर जात होत्या सिद्धी करवत्या तसेच तुर्भे संघाचा मात्र नाणेफेकी जिंकून या ठिकाणी कॉन्फिडन्स द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. मात्र या ठिकाणी आत्मविश्वास या ठिकाणी दानगा ठेवावा लागेल या फलंदाजांना. गोलंदाज तयार होते विक्रांत या ठिकाणी राणा हॉस्पिटल फेस्ट टू एंड करून गोलंदाज सज्ज असेल. समोर असणारा एक जबरदस्त फलंदाज एकनाथ या ठिकाणी जबरदस्त फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र या ठिकाणी मिस फील्ड होते धावसंख्या 2 ने आकार घेईल. त्यांच्या मदतीने धावफलकाधी धावसंख्या 1 डझनामध्ये कर्णवर होईल. धावफलकाधी धावसंख्या 3 शून्यकडी बाद 12 धावसंख्या धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर पहिला चेंडू संपलाय. धावफलकाधी धावसंख्या 12 सिंगल आणि डबल या ठिकाणी प्राधान्य जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून सातत्याने आपण बघत आलोय. गोलंदाज विक्रांत जबरदस्त गोलंदाज विक्रांतचा चेंडू अप्रतिम वीरेंद्र सेवकची आठवण करून देत थर्ड मॅन सीमा रेखेला फाडून टाकतो चेंडू आउट ऑफ द पार चौकार. धन्यवाद मुजरा जिजाई आयला असल्या तरी आज 17 नोव्हेंबर माझा मुजरा असेल फक्त बाळासाहेब ठाकरेंना. मात्र गोलंदाजी मार्केटवर गोलंदाज तयार विक्रांत वरती चढवलेला हल्ला ज्या फटक्याची गज होती तो फटक्याची आठवण करून देतोय हा एकनाथ. एकनाथ दाफल करते धावसंख्या येतील ते मात्र 16 का डोला. विक्रांत पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. यावेळेस पॉवरफुल स्टॉकला मारण्याचा प्रयत्न होता फक्त सिंगल दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस होत नाही. सिंगलच्या मदतीने दाफल करते धावसंख्या 17 का खतरा कोणाला लागेल कारण 17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पूर्ण महाराष्ट्राला पोरका बनून गेला होता. आज तो काला दिवस. मात्र या ठिकाणी दाफल करती धावसंख्याचा विचार केला तर 17 धावसंख्या दाफल करती कन्वर्ट होतात. मात्र फलंदाज या ठिकाणी सज्ज असेल छोटा तीर घर घावकरी गंभीर मूर्ती लहान कीर्ती महान असं विध वाक्य दिला नक्कीच आम्ही वारंवार देत असतो. गोलंदाज विक्रांत देखील तेवढ्या ताकदीचा आहे. फुलणार नाही तर चेंडू खूप फास्ट होता त्या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात आहे. मात्र अप्रतिम क्षेत्र दुसरीचा प्रयत्न जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. असं वाटतं की जंगलामध्ये 2 हरण पळतात असं प्रकारे धावफलका धावसंख्या 2 ने सरसाल 19 धावसंख्या धावफलकावरती येईल. विक्रम यांच्या षटकातील अंतिम चेंडू प्रगतीपथावर फलंदाज तयार. वन्स अगेन राजेश फटका चांगला आहे त्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र या ठिकाणी झेल जमिनीला दान कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. या ठिकाणी बघता 3 धावा. बघा ही कॅच जर पकडली असती तर नक्कीच 3 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र या ठिकाणी नक्कीच थकान महसूस होतं या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. अंतिम चेंडू प्रगती पथावर 23 धावा दाफलकर देतील. अंतिम चेंडू यावेळीस गोलंदाज तयार विक्रांत. यावेळीस लाईन बघा किती चांगली आहे. टेकअप झाला आहे. बाकीचा काम नेष्ठ रक्षक सचिन गायकर या ठिकाणी बचावत असताना 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर दाफल करते धावसंख्या 23 ड्रिंक ट्रॉली मैदानात. कुठे जाऊ नका ऐका एक सुमधुर संगीत आमच्या मात्री Naga, number one DJ.
त्याला डीजी मास्टर धाव फलकर संख्या दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धाव धाव फलकर सॉरी माफ करा 22 धाव संख्या धाव फलकर आलेल्या आहेत. 11.00 ची सरासरी गाठली. चांगली फलंदाजी होते आजपर्यंत या तुर्भे संघाच्या माध्यमातून. गोलंदाज विकेटवर होतोय आपल्या वाट्यातील. या वेलीज टेक ऑफ झालाय. अतिशय गुड लाईन स्पोर्ट डिपार्टमेंट. चेंडू झपकन हातालाय. फलंदाज मात्र अशाभूत अशा नजरेने बघत बसलाय. बाकीचं काम यष्टरक्षक सचिन गायकर चांगल्या पद्धतीने हातालत असतानाच षटक क्रमांक 3 प्रगतीवर पहिला चेंडू निर्धाव जातोय. यावेळेस गरज असेल हवाई सफर करण्याची, कारण समोर फलंदाजीच्या माध्यमातून बघितला सिद्धी करले संघ मोठा संघ आहे. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. हे यावेळी यू मिस या ठिकाणी चौकार. धन्यवाद. हिज कॅच तिसरा परेरे किरण गाडना गोलंदाज होता. रोहित शर्माची कॅच नक्की त्या ठिकाणी सोडली गेली होती. तर त्यावेळी 264 धावांची केली. यावेळेस रोहित शर्माच्या माध्यमातून आपण बघितले होते या ठिकाणी हेलिकॉप्टर स्टॉक लागवण्याचा प्रयत्न. ज्या वेळी हेलिकॉप्टर स्टॉक लागवला जातोय तो मात्र त्यावेळेस आठवण होतंय. नक्कीच भारतीय संघाचा एक जबरदस्त धोनी. नक्कीच या धोनीला हा शॉट शिकवला कोणी तर त्याचा फ्रेंड होता संतोष लाल याने. या ठिकाणी मात्र डिपमिडेट करे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यावर अवधी होता फलंदाजांना फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफल करती. धावसंख्या येईल ती मात्र 27 धावा. 27 माध्यमातून या षटकातील अद्याप दोन चेंडूचा खेळ बाकी. 27 धावा. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा विक्की. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं. थर्डमॅनला देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केलाय. यावेळेस पुन्हा एकदा हळूहळू टप्प्याचा चेंडू. साजिद वडे देखील चुकी करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू आउट ऑफ द बार. वन्स अगेन चौकार. धाव धावल कधील षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. या ठिकाणी गोलंदाज तयार होते. विक्कीला मात्र साथ भेटत नाही. या ठिकाणी जेल टिपेल साजी. त्यात शंक नाही. फलंदाज बघ बॅक टू द फॉलियन दिस आहे. चला पण तो सामना चालू करायचा आपण त्वरित. गोलंदाजीची मुभा नक्कीच समीरा. गोलंदाज 31 धाव संख्या धावफल करते आलेल्या आहेत. 7 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. धावफल करते संख्या 31. समीरवर विश्वास दाखवला जातोय संघनायकाकडून. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विखुरलेला आपण पाहू शकाल. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट फाईन लेगला देखील क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट थर्डमॅन देखील तिथे आहे. शॉर्ट फाईनला देखील एक क्षेत्ररक्षक उभा असेल. गोलंदाज तयार समीर. क्षेत्ररक्षणामध्ये आकलन करत असताना गोलंदाज तयार होत आहे समीर. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून गोडून जाय. चेंडू आउट ऑफ द बार. वन्स अगेन दणदणीत चौकार. धन्यवाद. 35 धावसंख्या धावफल करतात. समीर मात्र चांगली गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षण
साथ देत नाही या ठिकाणी. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते मात्र चेंडू विसरत सरळ एसटी रक्षकाच्या हातात. दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव जातोय. 35 धावसंख्या धावपळ करते. यावेळेस हन्नामारी करावी लागेल. यावेळेस फलंदाजात आक्रमक रूप घ्यावं लागेल. यावेळेस फटका चांगला आहे. जबरदस्त टायमिंग. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छिमंता. धन्यवाद जे मास्टर मैं हूँ डॉन नहीं हिस्सा. या वेळेस आपण आपण बघितला डॉनची भूमिका साकारत असताना मूर्ती लांब कीर्ती महान अशी फलंदाजी राजेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेप अप झाले. फटकात चांगला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एफ वन क्वालिटीचा दणदणाचा वाचका. जबरदस्त केली. या वेळेस तुर्भे संघाच्या माध्यमातून एटीएम बँक खोली करायला हवी होती कारण बॅक टू बॅक दोन षटकार या फलंदाजाने मारलेत. तब्बल धावसंख्येवरती 47 धावसंख्या येतात मात्र अद्याप षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तय्यब समीप. या वेळेस फटका चांगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धाव देखील पूर्ण होतात. दोन धावांच्या मदतीने धाव फलकावते. धावसंख्या 49 झालेल्या. अप्रतिम खेळ एका अति झुंड देतोय. फलंदाज अंतिम चेंडू. या पूर्वार्धातील फलंदाज तयार होईल. राजेश साठी एकदा जोरदार चालल्या. अप्रतिम खेळ या फलंदाजाने दाखवलाय. तुर्भे संघाच्या माध्यमातून खेळत असताना अंतिम चेंडू या चेंडूवरती तर षटकाराला. संघाची धावसंख्या होईल 55 मात्र या ठिकाणी फक्त सिंगल. तर 50 धावसंख्या या ठिकाणी गाठले आणि 51 धावसंख्येचा या ठिकाणी लक्ष केंद्रित केलाय. तर 51 कशा प्रकारे चेस होईल. गोलंदाजी चांगली होईल का फलंदाजी ऐकण्यासाठी मायक्रोफोन देतील. जबरदस्त आवाज तुर्भे संघाच्या माध्यमातून आणि तुर्भे गावचा बुलंदाबाद साई पाटील यांच्याकडे. ओ टू साई. थँक्यू. धन्यवाद साईराजू. धन्यवाद डीजी मास्टर. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा ह्या स्पर्धेमध्ये मी माझ्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण की अंतिम सत्र या आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि वळतो ह्या आजच्या अंतिम सत्राकडे जिथे विजयासाठी आवश्यकता असेल येणारे 24 चेंडू आणि तब्बल 51 धावसंख्येची आवश्यकता. मी म्हणे ही धावसंख्या इतकी मोठी नसेल कारण की प्रतिस्पर्धी करवळे संघाचा विचार केला तर ज्या संघानं ह्या खेळपट्टीवरती किंवा ह्या मैदानामध्ये ह्या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी बजावली ज्यामध्ये वैयक्तिक 52 धावसंख्येचा रेकॉर्ड देखील आपण पाहिला सचिनच्या नावी
ती अशी जोडी सलामीवीर जोडी मैदानामध्ये पाचारित केली जाते करवळे संघाकडनं साजिद मडवी आणि सचिन गायकर. तर सलामीचा पहिला गोलंदाज तुर्भे संघाकडनं नो डाऊट ज्याच्या माध्यमातून सातत्यानं पहिलं षटक फेकी केलं जातंय तो महेश दवणे स्वतः संघनायक असेल. तर स्ट्रायकरवरती साजिद नो स्ट्रायकरवरती सचिन गायकर अशी सलामी जोडी मैदानात पाहायला मिळेल. गेम वन अतिशय रंगतदार सामना मी म्हटलं होतं दोन्ही संघ आसपासचे संघ आहेत आणि यांचा खेळ पाहायला मात्र अतिशय आनंद येईल आमच्या प्रेक्षक वर्गाला आणि तसाच सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 51 समीकरण आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या कंपल्सरी बनवावी लागेल कारण की नाणेपैकी तुर्भे संघानं जिंकली होती आणि तब्बल प्रथम फलंदाजी करत असताना एकाकी झुंज दिली राजेश भोईरनं ज्यांना वैयक्तिक 38 धावा कुठून काढल्या आणि तब्बल त्या खेळीच्या जोरावरती तुर्भे संघानं मजल मारली आहे. 50 पर्यंत एक सांघिक अर्धशतक कमावलंय या ठिकाणी तुर्भे संघानं मात्र इथून सामना जिंकणार का हा तुर्भे संघ असे असंख्य प्रश्न प्रेक्षक वर्गाच्या मनाला भेडसावतात. मात्र येणाऱ्या 4 षटकामध्ये त्या असंख्य प्रश्नांची उत्तरं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान गेम ऑन राणा एनकडनं गोलंदाजीची सुरुवात करेल महेश दवणे. पहिला चेंडू गतीचा वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय पाडल्यानंतर चेंडू डीप राहतोय आणि फलंदाजाला मात्र पहिल्या चेंडूवरती बीट केलाय. ज्या फलंदाजानं आतापर्यंत ह्या खेळपट्टीवरती धावांचा वनवा पेटवलाय त्या फलंदाजांना शांत ठेवणं इतकं सोपं काम नसेल मात्र ते काम ह्या ठिकाणी पूर्ण करावं लागेल ते महेश दवणे नामक गोलंदाजाला. संघनायक आहे आणि संघनायकाला जिम्मेदारी घ्यावी लागेल स्वतःच्या खांद्यावरती आणि ती पूर्ण देखील करावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू एकीकडे सुरुवात चांगली अपेक्षा असेल करवले संघासाठी. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढला होता शॉर्टलेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी अजय पाटीलला आपण पाहू शकाल मात्र सिंगल रोखू शकणार नाही. दोन्ही फलंदाज आपला एंड चेंज करतात आणि धावांचा श्रीगणेशा साजिदच्या बॅटमधनं पाहायला मिळतो आणि एक या धावसंख्येनं स्वतःचा अकाउंट देखील ओपन करतोय तो साजिद मडवी. जे दोन्ही फलंदाज अतिशय चांगले फलंदाज आहेत आक्रमक फलंदाज आहेत करवली संघाचे सातत्यानं आक्रमकता आपण पाहिली आहे मैदानावरती कारण की दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता सचिन तर दुसऱ्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता साजिद मडवी. म्हणजे दोन्ही फलंदाज अतिशय फॉर्मात असलेले फलंदाज सातत्यानं मागील 2 वर्षामध्ये देखील ज्यानं चांगलं क्रिकेट दाखवलंय निश्चित भवितव्य ज्यांचं उज्ज्वल आहे या क्रिकेट क्षेत्रामध्ये तेच दोन सलामीवीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज झालाय राईट टर्म ओवर द विकेट पंचांना पार करून दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग चेंडू थांबत नाही सीमा पार दमदार षटकार. संगीत निश्चित मै हू खलनायक हे दाखवून देतोय स्वतःच्या संघासाठी नायक तर प्रतिस्पर्धी संघासाठी खलनायक या ठिकाणी ठरताना आपण पाहतोय सचिनला पहिल्या चेंडूवरती आपली ओळख मैदानावरती पटवून देताना दमदार षटकार आणि षटकारानं डावाची सुरुवात वैयक्तिक. दरम्यान हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन चेंडू थांबत नाही चेंडू जातोय सीमा पार दमदार चौकार. म्हटलं होतं दोन फलंदाज ज्यांच्यामध्ये क्षमता आहे क्षणोक्षणी संघाला तारण्याची आणि तेच काम या ठिकाणी केलं जातंय दसका दम पाहायला मिळाला तो सचिन गायकर या फलंदाजचा एक दमदार षटकार त्यानंतर तंत्रशुद्ध खेळ पुस्तकी फटका एक चौकार पाहायला मिळाला राईट अमोर द विकेट. दरम्यान हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न लाऊड अफील आपल्याला पाहायला मिळतो अफिलामध्ये उत्साह मात्र अफिलला खारीज करतोय पंच आमचे महादेव केणी आणि सुरेश केणी अशी पंचांची अनुभवी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय अंतिम सत्रासाठी संध्याकाळचं सत्र निश्चित सूर्य आपल्यापासून दूर जाताना आपण पाहतोय स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अतिशय चांगली स्पर्धा आणि अतिशय चांगला दिवस आज पूर्ण आपल्याला पाहायला मिळाला खेळाच्या माध्यमातून चांगली सफल स्पर्धा आज पूर्ण दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न होताना आपण पाहिली. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाही पॅडवरती चेंडू आदलला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कारण की प्रत्येक विकेट इथनं खूप मोलाची असेल तुर्भे संघासाठी तर इथनं चांगली भागीदारी ही खूप अपेक्षित असेल ती करवले संघासाठी कारण की इथनं जो संघ जिंकेल तो निश्चित बक्षिसाचा दावेदार असेल कारण की इथनं जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवणार म्हणजे निश्चित इथे लढाई चालली आहे बक्षिसासाठी कारण की कोणताही संघ ज्यावेळेस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो या खेळपट्टीवरती मैदानावरती खेळण्यासाठी येतो त्यावेळेस त्यांचं निश्चित स्वप्न असतं ते बक्षीस उचलण्याचं पारितोषिक उचलण्याचं आणि या स्पर्धेमध्ये निश्चित अव्वल बनण्याचं
तेच स्वप्न या ठिकाणी दोन्ही संघ बाळगताना आपण पाहतोय. एकीकडे विजयाचं स्वप्न पाहिलं जातं तुर्भे संघाच्या बाजूनं, तर निश्चित तितकंच उत्कट स्वप्न आपल्याला पाहायला मिळतंय ते करवळी संघाकडनं. अतिशय दमदार संघ दोन्ही संघानं आज आजच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाला भुरळ घातली. खास करून एकीकडे राजेशनं तुर्भे संघासाठी अप्रतिम काम केलं, त्यानं फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये अप्रतिम कामगिरी. तर एकीकडे करवळी संघाच्या बाजूने जर आपण विचार केला, साजित असेल, जयदास असेल, विकी असेल किंवा सचिन असेल, यानं सातत्यानं चांगला क्रिकेट दाखवलाय. नाव बॅक टू क्रिकेट. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज राजेश भोईरचा वापर. 51 धावसंख्येचं टार्गेट पाठलाग करत असताना पहिल्या षटकात धावा आल्यात 11 धावा. गोलंदाज सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू चेंडूला पंच केलाय डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, प्रयत्न पूर्ण होणार का दुसरी धाव घेत असताना. या ठिकाणी मात्र धोका उत्पन्न झाला. तू तू मय मय म्हणून काय घडतंय नेमकं. या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. दैव गती बलवंतर मी म्हणेन. या ठिकाणी सचिनला जीवनदान लाभतंय. इथं मी म्हणेन संधी आली होती तुर्भे संघाला विकेट कमावण्याची, कारण की दोन फलंदाजांमध्ये तालमेल नव्हता, कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं नाही. चुकीचा कॉल होता रनसाठी, मात्र सुरक्षित आणि एक धाव लाभेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या बिनबाद 12. बिनबाद ही खूप जमेची बाब असेल करवळे संघासाठी, कारण की जोपर्यंत हे फलंदाज खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत करवळे संघाची आशा जिवंत असेल विजयाची. दोन्ही संघावरती सारखं दडपण आणि की प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. राईट अप ओवर द विकेट. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी मात्र लॉप केलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतो निखिल. वन बाउंड चेंडूला उचलून फेकी केला जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र फेकी ऑन द स्टम्प नाही आहे. आणि याचंच कारण की दोन धावा कम्प्लीट होतात. निश्चित ज्यावेळेस आपण लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करता त्यावेळेस आपल्यामध्ये शोल्डरचा निश्चित ताकदीचा वापर आपण चेंडू फेकता वेळी करायला हवा. ऑन द स्टम्प फेकी यायला हवी, तर निश्चित प्रतिस्पर्धी संघावरती आपण दडपण निर्माण करू शकता. गोलंदाज सज्ज होतोय राणा हॉस्पिटल एंडकडनं. दरम्यान हा चेंडू लाईन पावी लागेल. पंच दर्शवतात की स्वैर चेंडू आहे. मी म्हटलं होतं प्रत्येक खेळाडूवरती सारखं दडपण पाहायला मिळतंय आणि तेच दडपण राजेशवरती देखील आपण पाहतोय. एक स्वैर चेंडू फेकी गेलाय. धावसंख्या 15 धावा धावपळकावरती. निश्चित 51 धावसंख्येचं टार्गेट असताना अजूनही 36 धावसंख्येची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू लॉब केला. ह्यावेळेस मात्र चेंडू जाणार का आणि प्रॉपर टायमिंग चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. अजूनही सामना बॅलेन्स आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही कोण जिंकलं हे सांगणं कठीण झालंय. प्रेक्षक वर्गामध्ये चर्चा चालू आहे की इथनं सामना कोण जिंकणार, कारण की एकीकडे प्रयत्न केले जातात गोलंदाजी करत असताना तुर्भे संघाकडनं, तर तितकीच आक्रमकता करवले संघ देखील दाखवतो. दरम्यान हा चेंडू प्रॉपर टायमिंग. वन्स अगेन चेंडू थांबत नाही. विग वे 6 धावांसाठी दमदार षटकार. धन्यवाद डीजे. दरम्यान सलग दुसरा षटकार येतो. फलंदाज सचिनच्या बॅटमधनं धावा धावपळकावरती 27 धावा. इतनं समीकरण बदलतंय. येणारे चेंडू शिल्लक असतील दोन चेंडू षटकातील. दरम्यान हा चेंडू झाल्यास मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू जातो डीप कव्हर सीमापार चौकार. कारले डोंगरावरी गाय चिमणी चिव चिव ताई. कारले डोंगरावरी गाय चिमणी चिव चिव ताई. आकाशी उंगवला चांद देऊन चमचम. पूर्ण स्पर्धेमध्ये भुरळ घालतोय प्रेक्षक वर्गाला सचिन गायकर. सातत्यानं चांगला परफॉर्मन्स हे वैशिष्ट्य सातत्य देखील राखलंय, कारण की पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 30 धावा अशी अचूक कामगिरी. आणि ह्या सामन्यामध्ये देखील नोट आउट एक मॅराथॉन इनिंग साकारताना सचिनला आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार आलेत. तब्बल 28 या धावसंख्येवरती खेळतो आणि त्याला साजेशी साथ साजिद देताना आपण पाहतोय जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. षटक समाप्त झालंय. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकाखेरीज धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. तर बिनबाद 31 धावा. मी म्हटलं होतं की जमेची बाब असेल करवळे संघासाठी बिनबाद.
कारण की या दोन फलंदाजांमध्ये क्षमता आहे. खास करून सचिन, ज्या सचिनला बाद करण्याची संधी आली होती तुर्भे संघाला, मात्र ती संधी गमावली आणि निश्चितच तिथनं पूर्णतः बॅकफूटला ढकलला जातोय तो तुर्भे संघ या सामन्यामध्ये. धावसंख्या धावपळकावरती 31 धावा, समीकरण होतं 51 ते समीकरण ह्यावेळेस मात्र थोडं का होईना सोपं झालंय करवले संघासाठी. आणि खास करून सचिन आणि साजिद अजूनही खेळपट्टीवरती खेळ करताना पाहायला मिळतात. जम बसला मेहमाने ह्या दोन फलंदाजांचा आयस सेटल केलेत आणि इथनं सामना थोडा का होईना सोपा झालाय करवले संघाला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 20 धावसंख्येची. 12 चेंडू मध्ये 31 धावा कुठून काढल्यात आणि 12 चेंडू मध्ये 20 धावसंख्येचं समीकरण उरलंय, म्हणजे समीकरण सोपं झालंय ते करवले संघासाठी. गोलंदाज नौका, गोलंदाज आपण पाहू शकाल अजय पाटीलचा वापर. तर पहिला चेंडू शॉर्ट प्लेनचा वापर, शॉर्ट आर्म फुल या ठिकाणी केलाय, मात्र दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे. बच्चेंगे तो ओर भी लढेंगे आणि खास करून स्ट्राईक असणार आहे सचिनच्या खात्यामध्ये. ते पाहता निश्चितच फक्त सिंगल कन्वर्ट केली जाईल साजिदच्या माध्यमातून, कारण की सचिनचा बॅट लागलाय मी म्हणेन, आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आमंत्रण देणं हे काम साजिदनं करायला हवं. आणि तेच काम करताना मैदानामध्ये आपण पाहतोय, निश्चित शांत डोक्यानं खेळली साजिदनं साकारली. त्या साजिदनं मागील सामन्यातील 7 चेंडू 24 धावा साकारल्या होत्या तो फलंदाज, यावेळेस मात्र सिंगलला प्राधान्य देताना. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. दरम्यान हा चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू शॉर्ट प्लेनचा सातत्यानं वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान एक निगेटिव्ह चेंडूची सांगता बऱ्याच उशिरानं, या ठिकाणी मात्र निगेटिव्ह चेंडू आपण पाहतोय. मागील षटकामध्ये देखील एक चेंडू निगेटिव्ह आला होता अंतिम चेंडू. धावसंख्या स्थिर, अजय पाटील गोलंदाज आपण पाहतोय, 32 धावा धावपळकी. अजूनही समीकरणाचा विचार केला तर 19 समीकरण उरलंय, येणारे चेंडू 10 आणि 19 धावसंख्येचं समीकरण. सामना अजूनही बॅलेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान गोलंदाज सज्ज झालाय, हा चेंडू प्रॉपर टायमिंग का मिस टायमिंग, मात्र चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय तो लॉंग वे 6 धावांसाठी. चेंडू मध्ये उंची नव्हती, मात्र लांबी जी हवी होती ती लांबी प्रदान केली होती. अचूक गॅप शॉट सिलेक्शन होतं आणि चेंडूला भिडकावलं होतं सीमारेषेबाहेर. एक दणदणीत षटकार, अत्यंत घातकी फलंदाजी, वादली फलंदाजी पाहायला मिळते या खेळपट्टीवरती सचिन गायकरच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज झाला अजयचा पुढील चेंडू. दरम्यान हा चेंडू देखील फोल केला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय वन बॉल सीमा पार, चौकार. आणि तिसऱ्या षटकामध्ये सामना खुला करण्याचा प्रयत्न सचिनचा आपण पाहतोय. तब्बल धावा धावपळकावरती 42 धावा, इतनं समीकरण, फक्त 9 धावसंख्येची आवश्यकता. येणारे चेंडू 8 आणि 9 समीकरण उरलंय, 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची आवश्यकता. एकाकी किल्ला लढवलाय, वन मॅन शो या ठिकाणी पाहायला मिळतोय ते सचिन गायकरच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय अजय पाटील. दरम्यान हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन्ही फलंदाज आणि सुरक्षितरित्या दोन धावा देखील या ठिकाणी कम्प्लीट झाल्यात. धावसंख्या धावपळकी पाहायला मिळते ती 44 धावा. अप्रतिम खेळ, सलामी कशी असावी आणि अंतिम क्षणापर्यंत झुंज कशी द्यावी हे दाखवून देतोय सचिन. आज मी म्हणेन पूर्ण दिवस फॉर्म सातत्यानं सचिनच्या सोबत आपल्याला पाहायला मिळाला, कारण की असं म्हटलं जातं गतवर्षी थोडं का होईना फॉर्म चिंतेचा विषय होता सचिनसाठी. धावसंख्या 44 धावा, एक दमदार षटकार येतोय आणि सामना खुला झालाय. सामना जवळजवळ विजयाच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. करवळे संघ 50 धावा धावपळकी, फक्त एक धाव दूर. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, नाही षटक समाप्त झालंय. या ठिकाणी निश्चित साथी गुणलेखक आमचे अंकित सांगतात की या ठिकाणी षटक समाप्त झालंय आणि 3 षटकामध्ये जवळजवळ सामना खुला केलाय. सामना बरोबर सुटलाय आणि इथनं फक्त विजयासाठी एक धावसंख्येची आवश्यकता. कोणता गोलंदाज असेल की जो किमया करेल, मात्र या ठिकाणी किमया साधणं खूप कठीण आहे, आणखी फक्त एक धावसंख्येची आवश्यकता. तब्बल 46 धावसंख्येवरती खेळतोय सचिन गायकर.
दुसरा अर्धशतक झळकावू शकला असता मात्र धावसंख्या संपेल, कारण की फक्त एकदा उरली आहे विजयासाठी आणि स्ट्राइक इन वरती फलंदाज असेल तो साजिद. काही हरकत नाही, अप्रतिम खेळ केला. पहिल्या सामन्यामध्ये नॉट आउट आउट झाला होता निश्चित अंतिम चेंडूवरती. 52 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर मागील सामन्यामध्ये तब्बल 30 धावा आणि ह्या सामन्यामध्ये देखील 46 धावा. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी निश्चित असावा. त्या रेसमध्ये दावेदारी निश्चित प्रस्थापित केली आहे. अंतिम षडक आणि एक धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज स्वप्नील मोकाशीचा वापर. अंतिम षडकासाठी 6 चेंडू आणि एक धावसंख्या रोखायची आहे, म्हणजेच की निर्धाव षडक फेकायचं आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय, विजयी षटकार साजिदच्या बॅटमधनं आणि तब्बल 10 गडी राखून एक दणदणीत विजय प्रस्थापित करतो तो सिद्धी करवळे संघ. आणि स्पर्धेमध्ये मात्र आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली ती ह्या सिद्धी करवळे संघाची. आणि थेट मजल मारतोय करवळे संघ तो फायनलमध्ये. निश्चित उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल या करवळे संघाला फायनलमध्ये. तर ह्याच सामन्यात त्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट, ज्याने नोट आउट केली 46 धावसंख्येची बहुमूल्य खेळी